लग्नात गेलो तर 1000 रुपयाचा पाकिट घेऊन गेलो तर लोक विचारतायत काय साहेब 1000 एवढे मिळाले तुम्हाला आणि हजारच देत आहे. तिकडे लोक विचारतायत काय साहेब कोणाचा वाटोळा करून आलात कशाला इकडे आलात. ही अत्यावस्था. जे पहिले भगवा घेऊन फिरायचे होते त्यांना बिंदास फिरता येते, आता त्यांना पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरावं लागतो. काय गरज आहे. विजय देशमुखाजीने सांगितलं की आपली जबाबदारी आहे की हडपसर म्हणून जास्तीत जास्त नगरसेवक द्या. येणाऱ्या काळामध्ये सत्तेचा सर्वात मोठा पद हा देखील आम्ही हडपसरला दिल्याशिवाय राहणार नाही, जेणेकरून त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आणि अनेक कामं यामध्ये आपल्याला करून घेता येतील. मोठ्या प्रमाणावरती आज काही मंडळी ही जी आपल्या बरोबर मांडीला मांडी लावून होते, आज अनेक आमदार खासदार असतील त्यांनी वेगळे निर्णय घेण्याचं काम केलं. काय परिस्थिती आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळी भेटतात फक्त बुरखेमध्ये फिरत नाही अशी अवस्था आहे. कारण लगेच कुठे जरी गेलं तेच सांगतात की आता आम्ही कुठे तोंड दाखवायचं. लग्नात गेलो तर 1000 रुपयाचा पाकिट घेऊन गेलो तर लोक विचारतायत काय साहेब 1000 एवढे मिळाले तुम्हाला आणि हजारच देत आहे. पुढे स्मशान भूमीला गेलो तर तिकडे लोक विचारतायत काय साहेब कोणाचा वाटोळा करून आलात कशाला इकडे आलात. ही अत्यावस्था आज लोकप्रतिनिधीची झालेली आहे आणि लोकप्रतिनिधीची गरिमा ही दुर्दैवाने ढासळण्याचं काम करण्याचा प्रयत्न ही जी मंडळी करतायत आगामी काळामध्ये ह्यालाही चोख उत्तर ही इकडची जनता आणि विशेषतः या राज्याची जनता देखील दिल्याशिवाय राहणार नाही. जे पहिले भगवा घेऊन फिरायचे होते त्यांना बिंदास फिरता येते, आता त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये फिरावं लागतो. काय गरज आहे. असं काय गुन्हा केलं की तुम्हाला पोलिसांच्या संरक्षणमध्ये घ्यायला फिरावं लागतं. शिवसेनेचे नगरसेवक असताना किंवा शिवसेनेचे पदाधिकारी असताना तुम्हाला कुठचेच प्रोटेक्शनची गरज नव्हती. मग आज त्यांना तसं फिरावं लागतंय असो. पण इकडच्या समस्येच्या बाबतीत जर आपण बघण्याची भूमिका जर आपण घेतली तर हा वाढणारा शहरीकरण आहे. आजही एक बाजूला अनेक जे गावातले जे असलेले जे शहरं किंवा वॉर्ड आहेत हे महानगरपालिकेमध्ये आले दूरदृष्टिकोनातून या महानगरपालिकेच्या माध्यमातून का होईना विकास कामं होतील चांगले रस्ते मिळतील ही अपेक्षा होती. आणि म्हणून आता एक लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की खरोखरच आमचे हे सर्व गावं या महानगरपालिकेमध्ये येऊन आमचा फायदा झाला का नुकसान झालं. म्हणून कुणीतरी मागणी करतात की बा आम्हाला परत आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये टाका. पण मी आपल्याला सांगू इच्छितो शिवसेना पक्ष म्हणून घेऊन की बदल तर होणारच आहे, बदल तर होणारच आहे. या आगामी महानगरपालिकेमध्ये पुण्यातली जनता जसं मुंबई शहराची जनता आमच्या मागे उभी आहे तसे पुणे शहरातली पण देखील जनता आमच्या मागे उभी राहणार आहे. आणि ती सुरुवात या हडपसर सारख्या भागामध्ये जर जाण्याचं काम जर झाला तर विकासाची गंगा ही आम्ही तुमच्यापर्यंत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे अभिवचन तुम्हाला मी यामध्ये देतो. सरकारचे कांड झाले नाही आहे, ही महानगरपालिकेने केलेले आहेत आणि महानगरपालिकेने केले आहेत. म्हणजे ते महानगरपालिकेने जरी आपण करण्याची भूमिका घेतली तरी ते मुंबईकरांच्या पैशावरती मुंबईकरांच्या जीवावरती करण्याचं काम केलेलं आहे. माझा आज देशाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून आदरणीय राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना विचारणं आहे की तुम्ही मुंबईची चौकशी करता, मुंबईची टक्केवारीची गोष्ट करता, अरे 20 वर्ष जर तुम्ही आमच्याबरोबर सत्तेला मांडी लावून महानगरपालिकेमध्ये बसत होता त्यावेळी तुम्हाला टक्केची गोष्ट शिक्षा आली नाही. ही विकास कामं जी आम्ही आजपर्यंत करून करण्याचं काम केलं काली 80% जी कामं आहे ही महानगरपालिकेची कामं STP माध्यमातून असेल ज्याला सिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणतो त्याची विकास कामाची करण्याची भूमिका घेतली. कॉन्क्रिटीकरण रस्ते करण्याचा प्रयत्न होतोय तेही महानगरपालिकेचे प्रश्न आहेत, प्रश्न पैशाच्या माध्यमातून करण्याचं काम केलेलं आहे. मग माझा आपल्या त्यांच्या या व्यासपीठावरून म्हणणं आहे की देवेंद्रजी तुम्ही मुंबईची चौकशी करता मग कधीतरी पुणे महानगरपालिकेची तरी करा, कधीतरी पिंपरी चिंचवडची तरी करा. अहो इकडे तर टक्केवारीची तुम्ही आमच्यावरती आरोप करताय. मुंबईकरांनी 25 वर्ष सातत्याने शिवसेनेचा भगवा त्याला साथ देण्याचं काम केलेलं आहे. पण या 5 वर्षामध्ये इकडे टक्के सोडा सर्वच वाटा घेण्याचं काम इकडचे नगरसेवक असतील किंवा सर्वच वाट्याचं घेण्याचं काम इकडचे सत्ताधारी करतायत ह्याला तर कुठेतरी तुम्ही वाचा फोडणार आहात की नाही फोडणार आहे.